अप्पाचीवाडी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचे स्वप्न मनाशी धरून प्रत्येक मावळ्याने आपले कार्य केले पाहिजे आणि ते कार्य मला अप्पाचीवाडीमधील प्रत्येक शिवप्रेमीमध्ये दिसत आहे, असे प्रतिपादन दादाराजे निप्पाणकर सरकार यांनी व्यक्त केले। ते अप्पाचीवाडी येथे शिवजयंती उत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी दादाराजे सरकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर त्यांच्या हस्ते भगवा ध्वज खांबाचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष काका सुख कोकणे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता संघटना जिल्हा कार्याध्यक्ष इचलकरंजीचे नानासो पाटील हे उपस्थित होते। पुढे बोलताना दादाराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य खूप मोठे असून ते संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत। प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने महाराजांचे कार्य अंगीकारित करून त्या पद्धतीचे आपले जीवन व्यतीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले। संभाजी राजे जाऊ सर्व माझे अप्पाचीवाडीतील बांधव व इचलकरंजी घेऊन आलेले आपले पाटील साहेब, आज शिवजयंती करत असताना अप्पाचीवाडीमध्ये मला खरोखरच आनंद वाटतो आणि बरं वाटलं की रामदासनं आम्हाला बोलवलं, पण रामदासच्या वडिलांनी हे कार्यसिद्धीस नेण्यास शिवजयंती करण्यास ज्या ज्या लोकांनी बहुमूल्य मदत केली त्यांचं पहिला मी आभार मानतो। कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची हीच एक प्रेरणादायी जागृती आहे म्हणावा, त्यांचं एक दिलेले हे आपल्याला मंत्र आहे की स्वराज, आणि स्वराज निर्मिती करत असताना प्रत्येकाने त्यात सहभाग होणे, प्रत्येकाने आपल्या खारुताईच्या सारखा वाटा करणे, रामाचे सेतू बांधत असताना रामाला जसं मदत केली तसं शिवजयंतीला रामदासला मदत सगळ्यांनी मिळून केली, हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय सांगितलं ते मी इथं अप्पाचीवाडीमध्ये मी स्वतः बघतो आहे असं मला वाटतं आहे। आणि ह्याच पद्धतीनं कुठलंही कार्य असू दे, आमचा त्याच खारुताईचा तर वाटा असणारच आहे, पण पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून चांगल्या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे। गावातले आता ह्या लोकांनी जे सांगितले की कुणी झेंडे शिवून दिले, कुणी पुतळा न धक्का लागता आणला, कुणी मंडपाला मदत केली, कुणी लाईटिंगला मदत केली, हे छत्रपतींची शिकवण आहे। आणि हे आपल्या अप्पाचीवाडीच्या गावात मला बघितल्याबद्दल मला खूप बरं वाटलं, आणि अशा ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी आमच्या रामदास आणि आपल्या ग्रामस्थांचे आणि मंडळाचे मी आभार मानतो। यानंतर संपूर्ण शिवजयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी व प्रमुख पाहुणे अध्यक्ष संपूर्ण गावामधून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत संपूर्ण गावातून प्रदक्षिणा फेरी काढण्यात आली। यानंतर अप्पाचीवाडी येथील श्री हरसिद्धनाथ देवी देवाची विधिवत पूजा सरकार यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमास रामदास कोकणे, वैभव पोटले, सागर हिंगलजे, सदानंद कोकणे, शुभम खोत, अभिमाळी, सोमनाथ हिंगलजे, अरुण जाधव, तुषार हिंगलजे, दीपक पटेकर यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।